नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात न्यू अपडेट पाहणार आहोत काय आहे ही संपूर्ण माहिती चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला नवीन भरती होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि काय आहे ही आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया न्यू अपडेट महाराष्ट्र पोलीस भरती विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वी जर जा तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसचा आपण दररोज सराव करून घेणार आहोत या सरावमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर एक करावं लागेल ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करावे लागेल चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ टाकल्या टाकल्या तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर विद्यार्थी मित्रमित्रिणींनी सुरुवात करूया आजच्या या नवीन अपडेटला तर पहा विद्यार्थी मित्रमैत्रिण नवीन पोलीस होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे कारण पोलिसांच्या रजामध्ये वाढ झालेली आहे काय आहे ही संपूर्ण अपडेट ते पाहूया कामाचा ताण विचारात घेऊन हा निर्णय शासनाने घेतलेला आहे राज्यातील पोलिसांना वर्षभरात बारा किरकोळ रजा मिळत होत्या पोलिसांना मिळणाऱ्या किरु किरकोळ रजांमध्ये वाढ करण्यात आली असून पोलिसांना आत्ता वीस किरकोळ रजा मिळणार आहेत कायदा सुव्यवस्था गंभीर गुन्ह्यांचा तपास तसेच मोर्चा आंदोलन राजकीय नेत्यांचा बंदोबस्त सांभाळणाऱ्या पोलिसांवरील कामांचा वाढता ताण आहे ताण जो आहे तो वाढत आहे त्यानंतर लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे होत आहे पोलिसांवर पडणाऱ्या कामाचा ताण विचारात घेऊन पोलिसांच्या हक्काच्या रजा वाढवल्या वाढवल्या पाहिजेत असा प्रस्ताव गृह विभागाकडून ग्रह विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आला होता या प्रस्तावास नुकतीच मंजुरी जी आहे ती या आ, या ठिकाणी पहा या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे पोलिसांना यापूर्वी बारा किरकोळ रजा मिळत होत्या बारा किरकोळ रजा ज्या आहेत त्या मिळत होत्या आत्ता या रजांची संख्या वीस झालेली आहे त्यानंतर पुढे पहा बारा किरकोळ रजा मिळत होत्या किरकोळ रजांमध्ये वाढ करण्यात आली असून नवीन नियमानुसार पोलिसांना वर्षभरात किरकोळ रजा आता मिळणार आहेत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची दुसरी दुसऱ्या दिवशी रजा आहे किंवा साप्ताहिक सुट्टी आहे या ठिकाणी पहा साप्ताहिक सुट्टी आहे अशा कर्मचाऱ्यांना रजेच्या आदल्या दिवशी रात्रपाळीच्या कर्तव्यावर बोलू नये अशा सूचना गृह विभागाकडून देण्यात आल्या आहेत किरकोळ रजांमध्ये वाढ केल्याने पोलिसांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे तर पहा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने पोलिसांना आत्ता किरकोळ रजा मिळणार आहेत तर त्या किरकोळ रजा मिळण्याची जी संख्या आहे ती आहे वीस यापूर्वी चौदा रजा मिळत होत्या किरकोळ त्यामध्ये चार रजांची सहा रजांची वाढ झालेली आहे तर आता पोलिसांना एकूण वीस रजा ज्या आहेत त्या मिळणार आहेत पुढे वर्षभरात पोलीस कर्मचारी पंचेचाळीस पहा वर्षभरामध्ये पोलिसांना पोलीस कर्मचाऱ्यांना एकूण पंचेचाळीस अर्जित रजा ज्या होत्या रजा घेऊ शकतात अर्जित रजा टप्प्याटप्प्याने किंवा एकदमही घेता येतात तसेच वर्षभरात बावीस दिवस वैद्यकीय रजा मिळतात मात्र अनेक पोलीस कर्मचारी वैद्यकीय रजांचा फारसा लाभ घेत नाहीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रसूतीसाठी एक वर्ष तसेच बालसंगोपन याच्यासाठी रजा मिळते त्यानंतर अन्य शासकीय विभागां विभागांच्या तुलनेत पोलिसांना मिळाल्या रजांचे प्रमाण कमी आहे शासकीय कार्यालयांना शनिवारी आणि रविवारी तसेच सणासुदीला सुट्टी असते मात्र सणासुदीच्या दिवशी किंवा सणासुदीच्या काळात पोलिसांना हक्काची सुट्टी देखील मिळत नाही महत्त्वाचे सण तसेच उत्सवाच्या वेळेत किंवा उत्सवाच्या काळामध्ये पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या जातात पोलिसांचे कामाचे स्वरूप ऑन ड्युटी चोवीस तास असे असते अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांची पोलिसांच्या कामांची वेळ कामाची वेळ जी आहे ती जास्त आहे तर विद्यार्थी मित्रमित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जे काही सर्व पोलीस भरती होतात त्या सर्वांच्या आता या रजांमध्ये जे आहे ती वाढ करण्यात आलेली आहे पोलिसांना सणासुदीला स जास्तीत जास्त सुट्टी मिळत नाही उलट त्यांना बंदोबस्ताच्या सोयी कराव्या लागतात त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये वाढ होते तासांमध्ये किंवा ड्युटीमध्ये वाढ होते पोलिसांना जास्तीत जास्त ताण पडत असल्यामुळे अशा प्रकारच्या चांगल्या ज्या योजना आहेत किंवा चांगले जे निर्णय आहेत ते शासन घेत आहे तर महाराष्ट्र पोलिसांच्या रजेमध्ये एकूण वाढ झालेली आहे किरकोळ रजेमध्ये वाढ झालेली आहे तर नवीन भरती होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसचा जर तुम्ही सराव करत असाल दोन हजार बावीसची भरती देणार असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनलवर सर्व स्पर् सर्व स्पर्धा परीक्षेविषयी नवीन असणारे दररोजचे अपडेट पाहण्यास मिळतात तसेच परीक्षाविषयी अभ्यासक्रमही उपलब्ध आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद